मित्रांनो, सुख तर सर्वांनाच हवं आहे, पण नेमकी सुखाची व्याख्या काय या संभ्रमावस्थेमध्ये बरेच जण असतात. नमस्कार, मी विजय सुतार नेहमीप्रमाणे तुमच्या समोर घेऊन आलोय एक नवीन गोष्ट. ही गोष्ट फार पूर्वीची आहे. एक राणी आपल्या राजवाड्याच्या छतावरती आपले केस सुकवण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिनं आपल्या गळ्यातील कंठा काढून बाजूलाच ठेवला. तेथून जाणाऱ्या कावळ्याला वाटले की हा काही तरी खाण्याचा पदार्थ असावा, व त्या कावळ्याने तो कंठा आपल्या चोचीमध्ये घेतला व तो कावळा दूर उडून गेला. तो कावळा जेव्हा एका झाडावरती उतरला त्यावेळी त्यानं तो कंठा खाण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावरती लागलेल्या त्या कठीण अशा हिऱ्यांच्यामुळं त्याला काही तो खाता आला नाही. त्याची चोच दुखू लागली. त्यावेळी त्यानं तो कंठा खाण्याचा नाद सोडला आणि तो कावळा तो कंठा तसाच झाडावरती सोडून निघून गेला. ज्यावेळी राणीच्या लक्षात आलं की आपला कंठा इथे दिसेनासा झाला आहे, त्यावेळी ती रडत रडत राजाकडे गेली व राजाला त्यानं सांगितलं की माझा कंठा हरवला आहे आणि तुम्हाला शोधून हवा आहे. तेव्हा राजानं सांगितलं की तुझ्यावर कितीतरी प्रकारचे दागिने आहेत, मग तुला तू कंठाच कशासाठी हवा आहे. तेव्हा तिनं सांगितलं की हा कंठा मला प्राणापेक्षाही प्रिय आहे, मला तो हवाच आहे. राजानं राणीचं दुःख पाहून कोतवालाला बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं की सर्व राज्यामध्ये दवंडी पिटवा की जो कोणी हा कंठा शोधून आणे त्याला माझे अर्धी राज्य बक्षीस दिले जाईल. सर्व सैनिक, प्रधानजी, राज्यातील सर्व लोक यांच्यापर्यंत हीच आज्ञा जाऊन पोहोचली. प्रत्येक जण अर्धे राज्य मिळवण्याच्या आशेने तो कंठा शोधू लागला, पण कुणालाही तो कंठा सापडला नाही. असं शोधत शोधत असताना एकदा एका व्यक्तीला तो कंठा एका पाण्यामध्ये पडलेला दिसला. ते पाणी अतिशय घाणेरड असं होतं, अतिशय दुर्गंधयुक्त, त्याच्या जवळहूनही कोणाला जाऊ वाटत नव्हतं. पण अर्धे राज्य मिळणार या आशेने त्या व्यक्तीनं काही विचार न करता लगेच पाण्यामध्ये उडी मारली. ज्यावेळी पाण्यामध्ये उडी मारली त्यावेळी तो कंठा त्याला काही दिसेनासा झाला. त्यानं खूप शोधलं. हळूहळू ही गोष्ट राज्यभर पसरली. अनेक लोक त्या तलावामध्ये तो कंठा शोधण्यासाठी येऊ लागले. पाणी अतिशय दुर्गंधयुक्त घाणेरडे आहे हे माहिती असतानाही अर्धे राज्य मिळवण्याच्या आशेनं प्रत्येक जण त्या पाण्यामध्ये उडी मारत होता. सैनिकांनीही उडी मारल्या. सैनिकांचं हे कृत्य पाहून कोतवालालाही अर्ध राज्य मिळवण्याची आशा निर्माण झाली व त्यानंही त्या पाण्यामध्ये उडी मारली. जो पाण्यामध्ये उडी मारायचा तो अतिशय घाणेरडा होऊन बाहेर यायचा. हळूहळू ही बातमी राजापर्यंत येऊन पोहोचली. राजाला वाटलं की मीच जर तो हार शोधला तर मला माझे अर्धे राज्य गमवावे लागणार नाही, व याच विचारानं त्या राजानंही त्या घाणेरड्या पाण्यामध्ये उडी मारली. तोही अतिशय घाणेरडा व तो दुर्गंधयुक्त वास घेऊन बाहेर आला. त्याचवेळी तेथून एक संत जात होता. तो संत ते राजाचं कृत्य पाहून खूप हसू लागला व बोलला की तुम्हाला हे माहिती आहे इतकं दुर्गंध, इतकं अस्वच्छ पाणी आहे, आणि असं असतानाही तुम्ही या पाण्यामध्ये काय करत आहात. त्यावेळी त्या राजानं सांगितलं की असा असा कंठा हरवला आहे, तो कंठा ज्याला मिळेल त्याला ते अर्ध राज्य बक्षीस मिळणार आहे. त्यावेळी तो संत खूप हसू लागला व त्याने सांगितलं की तुम्ही जे शोधताय ते तिथे नाही तर ते झाडावरती आहे, आणि त्या झाडावरील त्या हाराचे प्रतिबिंब पाण्यामध्ये पडले आहे. तुम्ही जे हवंय ते शोधत नाही तर त्याचं प्रतिबिंब शोधत आहात. मित्रांनो, माणसाचं जीवन ही असंच त्या लोकांप्रमाणे झालेलं आहे. आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती न शोधता आपण त्याचं प्रतिबिंब शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, आणि मग आपल्या वाट्याला निराशा येते. आपल्याला खूप वाटतं सुख असावं, समाधान असावं, आनंद मिळावा, पण सुख, समाधान, आनंद हे आपण बाह्य वस्तूंच्या मध्ये शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं सुख, समाधान हे त्या वस्तूंच्या मध्ये नाही तर त्या वस्तू केवळ त्या सुखाच्या, त्या समाधानाच्या प्रतिबिंब आहे. खरं सुख, आनंद तुमच्यात लपला आहे. तेव्हा ते सुख आणि आनंद मिळवण्यासाठी एकदा आतमध्ये झाकून पाहणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, तुमचा जो आजचा संघर्ष आहे ना, तीच तुमची उद्याची ओढ.